कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले द्वारा आज पत्रकारों से विविध मुद्दों पर संवाद साधा। इस समय पत्रकारों द्वारा आदिवासी आरक्षण के संदर्भ में सवाल करने पर पटोले बोले कि देवेंद्र फडणवीस और एकनाथ शिंदे इन्होंने जाति जाति में विवाद निर्माण किया है, जिन्होंने ये स्थिति निर्माण की है वही इसे सुलझाए। केंद्र सरकार ने घेतलेल्या मराठी भाषेच्या अभिजात दर्जाच्या बाबतचा निर्णयाचा आम्ही स्वागतच करतो। याला अनेक साहित्यिक विशेष करून काँग्रेसच्या काळातही या मोमेंटला उभी करण्यात आलेली होती। मी त्याला श्रेय घेण्याचं काही माझा वाद नाही। माझं एवढंच म्हणणं आहे की ही निवडणुकीच्या तोंडावर होती आहे आणि नरेंद्र मोदीजी निवडणुकीच्या तोंडावर काही घोषणा करतात हे 2014 पासून तर आतापर्यंत आपल्या देशातल्या आणि विशेष करून महाराष्ट्राच्या जनतेला त्याचा मोठा अनुभव आहे। त्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा जो निर्णय केंद्र सरकारने केलेला तो स्वागत करत असताना हा जुमला ठरू नये एवढंच आमचं त्याच्यामध्ये म्हणणं आहे। जे महाराष्ट्रामध्ये 2014 देवेंद्र फडणवीसांनी आदिवासींच्या जातीमध्ये जे भांडणं लावली आणि अजूनही महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेच्याही काळामध्ये तोच वाद पुढे येतो आहे। सगळेजण देवेंद्र फडणवीस असेल एकनाथ शिंदे असतील यांनी जे जाती जातीमध्ये भांडणं जे महाराष्ट्रात लावले त्याचाच परिणाम आहे की निवडणुकीच्या तोंडावर सगळे लोक त्यांना जॉब विचारायला जातात आहेत। अनेक आदिवासीच्या जाती असतील, ओबीसीच्या जाती असतील, मराठा असतील, अनेक जाती। आपण पाहिलं की संविधान चौकामध्ये गेले अनेक दिवसापासून गोवारी समाजाचं बेमुदत उपोषण चालू आहे। त्यामुळे ज्यांनी ही भांडणं लावली त्यांनीच यांना सोडवलं पाहिजे, त्यांना न्याय दिला पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे। त्यामुळे ज्यांनी गड्डे खोदले त्या गड्ड्यात हे पडणारच हे याच्यात आता ठरलेलं आहे।